शब्द महत्व आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण काल आपण बघितलं आपल्या माध्यमातून या ठिकाणी भुसावळ शहरातील जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप केले. त्याचप्रमाणे जगन सोनवणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आमचे आदरणीय नेते आणि या भारत देशातील तमाम बहुजनांचं श्रद्धास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सन्माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर देखील या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवर जाऊन या ठिकाणी टीका केली. खरे तर राजकीय जीवनामध्ये राजकीय पक्ष असतील, राजकीय नेते असतील, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपे होत असतात आणि ते केले पाहिजे. या ठिकाणी राजकारणात राजकारण करत असताना तुम्हाला या ठिकाणी अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, तुम्ही आपली भूमिका मांडणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण या ठिकाणी समाजामध्ये वावरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण या ठिकाणी विविध पदं भूषवतो, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं आपण मतांचा जोगवा वागतो आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या प्रति तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कधी खपवून घेणार नाही. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचित करू इच्छितो. खरं तर आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेणं आणि त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते गांभीर्यानं घेणं हे आम्हाला या ठिकाणी काही योग्य वाटत नव्हतं. परंतु कालपासून संपूर्ण जिल्ह्यातून ही पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर रात्रभर या ठिकाणी जिल्हाभरातून फोन आम्हाला सातत्यानं सुरू होते आणि जगन सोनवणे यांनी जी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संदर्भात जी व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली या टीकेला आपण उत्तर दिलं पाहिजे असं जिल्हाभरातील तमाम भीमसैनिकांनी समाजबांधवांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. आपण त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा त्या ठिकाणी बघतो, अनेक विषयांना घेऊन ते सातत्यानं या भुसावळ शहरामध्ये पत्रकार परिषद घेत असतात. तो त्यांच्या व्यक्तिगत राजकारणाचा भाग आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका त्यांना जर पटलेली नसेल, बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेशी जर ते सहमत नसतील तर ते निश्चितच त्या भूमिकेचा देखील विरोध करू शकतात. परंतु या भारत देशात कुठलाच माईचा लाल या ठिकाणी जन्माला आलेला नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकर कुटुंबियाच्या एखाद्या सदस्याला, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदाराला या ठिकाणी भुसावळ शहरात फिरू देणार नाही, त्यांना या ठिकाणी मज्जाव करणार आहे, त्यांच्या सभा उधळून लावू अशा पद्धतीच्या जर धमक्या देत असतील तर हे योग्य नाही, हे आम्हाला मान्य नाही आणि अशा धमक्यांना आम्ही या ठिकाणी भीक सुद्धा घालत नाही. वंचित बहुजन आघाडी ताकदीनिशी जशास तसं उत्तर देण्यासाठी या ठिकाणी तत्पर आहे. आपण अनेक त्यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वारंवार ते याच्यावर टीका करतील, कधी त्याच्यावर टीका करतील, आपण ते पाहतोय. वास्तविक त्यांचं पत्रकार परिषदेत जे काही त्यांची भूमिका ते मांडत असतात त्याला आजकाल समाजात कोणी गांभीर्यानं घेत नाही, ही शोकांतिका आहे आणि आम्हालाही ते गांभीर्यानं घ्यावं असं वाटत नाही. परंतु समाजबांधवांच्या आग्रहाखातीर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, शब्दाने शब्दाला या ठिकाणी आपण उत्तर दिलं पाहिजे अशी भूमिका समाजबांधवांनी मांडली. म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी सूचित करू इच्छितो
की या पद्धतीची टीका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर जर आपण व्यक्तिगत पातळीवर करत असाल, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या जिल्हाभरात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा होतील आणि लाखोच्या संख्येनं त्या या ठिकाणी होतील, आणि जर आपण ज्या पद्धतीने इशारा दिला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आम्ही उधळून लावू, तर त्यांना आमचं आव्हान आहे, सभेचा टाईम सभेची वेळ ही तुम्हाला कळणारच आहे, आपण नक्कीच त्या ठिकाणी येऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा त्या ठिकाणी उधळून दाखवा। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी नाही, परंतु हा समाज आपल्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आपण अशा पद्धतीनं आंबेडकर परिवारावर, आंबेडकर परिवारातील सदस्यांवर अशा पद्धतीनं टीका करावी हे कोणालाच पटलेलं नाही। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंब हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी आमच्या अस्मितेचा विषय आहे। हा या देशातील तमाम बहुजनांच्या, या देशातील तमाम बौद्ध समाजाच्या अस्मितेचा विषय आहे, आणि आपण केलेली टीका या समाजाला मान्य नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। यापुढे आपल्याला उत्तर देणं आम्हाला यापुढेही काही योग्य वाटणार नाही। आपण पत्रकार परिषद अशाच पद्धतीनं घेत राहा, आमची भूमिका आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी मांडली, परंतु जर आपण या ठिकाणी परत एक पुन्हा जर का आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करणार असाल, तर आपल्याला देखील आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। 5000 मतं सुद्धा मिळू देणार नाही असे म्हणाले। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये नितीन कांडेलकरच्या रूपानं उमेदवार दिला आणि नितीन कांडेलकर यांनी या मतदारसंघामध्ये तब्बल 90,000 जवळपास मतदान घेतलेलं आहे। मला असं वाटतं जगन सोनवणे यांना ते माहीत नसावं, परंतु एकदा त्यांनी ते माहीत करून घ्यावं। या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये वंचितांची, दलितांची, आदिवासींची, अल्पसंख्याकांची, ओबीसींची, इथल्या मायक्रो ओबीसीची मोठ बांधण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। वंचितांची ताकद या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आहे। आज बाळासाहेब आंबेडकरांवर जर तुम्ही भाजपला मदत करत आहे अशा पद्धतीचे जर आरोप करत असाल, तर एकदा आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा इतिहास तपासून पाहून घ्यावा। आज प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांवर या ठिकाणी विविध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अनेक या ठिकाणी घोटाळे केल्याचे त्यांच्यावर आरोप केले जातात, परंतु 40 वर्षाच्या सक्रिय राजकीय जीवनामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांवर या ठिकाणी एकही आरोप कुठल्याच माईच्या लालने केलेला नाही आणि तो करू देखील शकला नाही। इतका निष्कलंक चारित्र्याचा आमचा नेता आहे, स्वाभिमानी नेते म्हणून त्यांची संपूर्ण भारतभरामध्ये ओळख आहे। त्यांनी घेतलेल्या भूमिकांचं वंचित समूहानं नेहमी स्वागत केलेलं आहे। मागच्या लोकसभेमध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या एकूण मतदान संख्येपैकी आम्ही जवळपास 10% मतदान आमच्या पदरात पाडून घेतलं। ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची किमया आहे आणि मी जगन सोनवणे यांना या ठिकाणी सांगू इच्छितो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात भूमिका मांडण्याची, त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका करण्याची आपली पात्रता नाही। आपण ते ओळखून बोलावं आणि हे जाणूनच आपण आपली भूमिका मांडावी। यापुढे वंचित आघाडी या प्रत्येक तुमच्या आरोपाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि समाजाच्या लोकांना काय आव्हान करणार आहे बाळावरून? समाजामध्ये अनेक जे काही या प्रस्थापित पक्षांचे हस्तक आहेत ते आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेविषयी या ठिकाणी संभ्रम पसरवण्याचं काम करीत आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून समाजाला एक आव्हान करेल, या समाज माऊलीला एक नम्र विनंती करेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका, त्यामागची कारणं आपण एकदा समजून घ्यावीत। आज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढण्याचा ठेका एकट्या काँग्रेस पार्टीने घेतलेला नाही, एकट्या NCP ने तो ठेका घेतलेला नाही, तर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम असा पर्याय या महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे आणि तो पर्याय खऱ्या अर्थाने इथल्या वंचित घटकांनी स्वीकारलेला दिसून येतो। आणि त्याचाच परिभाग म्हणून मागच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 50 लाखाच्या जवळपास आम्ही या ठिकाणी मतदान घेतलेलं आहे, म्हणून मी समाजाला देखील या ठिकाणी आव्हान करेल की आपणही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी तितक्याच ताकदीनं आणि खंबीरपणे उभं राहावं। ब्राह्मण शिक्षित राहणारे कधी समाजामध्ये दिसले नाही, एक भिकारी आहेत असे या ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलेले आहे। जगन सोनवणे यांनी, आमचे उमेदवार संजयजी ब्राह्मणे यांच्यावर टीका केली, एखाद्या उमेदवारावर टीका करणं, आरोप करणं, प्रत्यारोप करणं हे विरोधी पक्षातील
प्रत्येकाचं काम असतं, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतील, संजय ब्राह्मणे यांच्यावर केलेली टीका या ठिकाणी ती तो राजकारणाचा भाग असू शकतो, त्याला उत्तर संजय ब्राह्मणेच देतील, येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याशी संवाद साधतील, त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं खंडन ते करतील। त्यानंतर जगन सोनवणे यांनी या ठिकाणी माझ्यावर टीका केली तरी चालेल, त्यांनी जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील यांच्यावर टीका केली तरी चालेल, परंतु विषय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन त्यांच्यावर केलेली टीका ही आम्हाला मान्य नाही, आणि त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे।